नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आपल्यासोबत आहे भाऊ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात उतरलेले आहे काँग्रेसचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही मला वाटतं काँग्रेसचा उमेदवार जरी जाहीर झाला नसला तरी आमचा प्रचार मागील सहा महिन्यापासून सुरू झालेला आहे शेवटी मतदारांपर्यंत जाऊन काँग्रेसला मत का द्यावं आणि आमचं चुनाव चिन्ह पंजे आहे याच्यावर मतदान करा हेच जनतेला सांगायचं आहे आणि दहा वर्षात भाजपाचं जे फेल्युअर आहे ते जनतेसमोर न्यायचं आहे कोणत्या आवश्यक गोष्टी ज्या झालेल्या नाही जनता कशामुळे त्रस्त आहे या राज्यात आणि देशात कशा पद्धतीचं चा राजकारण चालू आहे हे जनतेला सांगायचं आहे उमेदवार जेव्हा येईल तेव्हा येईल परंतु आम्ही आमचा प्रचार चालू केलेला आहे आणि जोरदार टक्कर होईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आमदार अभिजित वंजारी आमदार अशोक आमदार विकास ठाकरे या दोघांचंही नाव होतं खासदारकी लढण्यासाठी परंतु दोघांनी हायकमांडकडे नकार दिलेला आहे आता इतर काय पर्याय आहे मला वाटतं की हायकमांडला कोणी नकार देऊ शकत नाही एकदा उमेदवारी दिल्यावर आणि हायक तुमचं नाव चर्चेत होतं तुम्ही इच्छा आम्हाला नाही लढा असं सा सांगितलं म्हणजे माध्यमांमध्येही सांगितलं की आमची इच्छा नाही बा हो परंतु जर पक्ष कोणाला म्हणेल की नाही तुम्हाला लढावंच लागते तर अशा परिस्थितीत कोणीही काँग्रेसचा झेंडा घेऊन लढायला तयार राहू शकतं काँग्रेस कुठेही मागे नाही आहे काँग्रेस आपण पाहत असाल की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीनं लोकसभा झाली त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक आली आम्ही दोघं निवडून आलं आणि दोघंजण दोन दोन हजार मतानी पडलो तर मागच्या लोकसभेनंतर या शहरातलं चित्र बदललेलं आपण पाहिलेलं आहे नाहीतर यांचे पूर्ण सहाचे सहा आमदार निवडून आले असते आणि आता या पद्धतीनं काँग्रेस कमिटी आणि आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहे मला वाटतं की ही लोकसभेची निवडणूक जोरदार निवडणूक नागपूरची राहणार आहे उद्धव ठाकरे यांनी थेट गडकरींनाच ऑफर दिला होता अशा परिस्थितीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये काय विचार असेल आता उद्धव ठाकरे काय बोललेत ते त्यांचा विषय आहे आणि मला वाटते या नागपूर शहरामध्ये आम्हाला कोणाची चिंता करण्याची गरज नाही आता ते मोठे नेते आहेत कोणाबद्दल काय बोलावं त्यांना सगळं समजते परंतु युतीत असताना आपण तिन्ही पक्षाच्या बाजूनी बोलावं हो, असं मला वाटतं किती उमेदवार आहे चाल गडकरीसारखा दिग्गज उमेदवार मैदानात आहे आणि अशी चर्चा आहे की काँग्रेसला तगडा उमेदवार मिळत नाही काँग्रेसजवळ अनेक तगडे उमेदवार आहे लिस्ट आहे हो इथे तुम्ही पहा आता नानाभाऊ पटोले मागच्या वेळेस सगळे उमेदवार होते यावेळेस लढणार आहे का नानाभाऊ या नाही नानाभाऊ नाना प्रदेशाध्यक्ष आहे मला नाही वाटत की त्यांना पूर्ण राज्याची धुरा आहे परंतु त्यांच्यापेक्षा सीनियर सिनियर असलेले अनेक मोठे नेतेसुद्धा आहे नवीन जोशाचे कार्यकर्तेसुद्धा आहे जे टक्कर देऊ शकतात किती कार्यकर्ते अरे अनेक कार्यकर्ते आहेत जे विधानसभा लढलेले आहेत जे लढू शकतात निवडणुका पाच पाच टम नगरसेवक राहिलेले लोक आहेत हे सगळं भांडवल काँग्रेसजवळ आहे आणि मला वाटते काँग्रेस इथे कुठेही कमजोर नाही काँग्रेस ताकदीने लढणार आहे ताकदवर उमेदवार मिळणार आहे आपण फक्त प्रतीक्षा करा तुम्हाला चान्स मिळाला म्हटलं तर लढाल तुम्ही कारण की तुमचं नाव त्या लिस्टमध्ये सगळ्यात आधी होतं मला मी पक्षाला सांगितलं आहे की मी कोणत्याही उमेदवाराला लढवू चांगला शकेल आणि त्या टक्करमध्ये मजा आणू शकेल शेवटी पक्ष काय म्हणतो आणि काय परिस्थिती येते त्यावर सगळं निर्भर आहे किती म्हणजे चुरशीची लढत असेल की कसं असेल काँग्रेसकडनं कारण की देशातल्या टॉप फाईव्ह उमेदवारांपैकी एक नितीन गडकरी आहे मला वाटते नागपूरचं आपण समीकरण बघाल आणि नागपूरमध्ये कितीदा काँग्रेस निवडून आली हे बघाल तर मला असं वाटते की नागपूरची लढत ही चुरशीशी होणार आहे कारण की मागच्या दहा वर्षाचा कालावधी लुटून गेलेला आहे त्यामध्ये अनेक असे कामं झाले आहे की ते जनतेच्या विरोधातले आहे आणि मला वाटते की येणाऱ्या दिवसामध्ये त्याचा निकाल मिळेल उमेदवार कधीपर्यंत फायनल होईल मला वाटते येणाऱ्या आता राहुलजी गांधी आता सतरा तारखेला शिवाजी पार्कमध्ये त्यांची सभा आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये लवकरच उमेदवाराची घोषणा होईल कॅमेमॅन सचिन सामसं गजानन माटे टी व्ही मराठी नागपूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं